सीमा भागातील दूध उत्पादकावरील अन्याय दूर करा, राजीव पवार यांची प्रतिक्रिया. 25 फेब्रुवारी पर्यंत संघांना मुदत, अन्यथा आंदोलन. महाराष्ट्रातील दूध संघाने कर्नाटक सीमा भागातील दूध दर कमी करून दूध उत्पादकावर मोठा अन्याय केलेला आहे. त्यामुळे दूध संघाने कोणताही भेदभाव न करता दूध उत्पादकांना महाराष्ट्रप्रमाणे दर द्यावा. तसेच येत्या 25 तारखेपर्यंत यावर योग्य तो तोडगा न निघाल्यास कोगनोळी टोलनाक्यावर दूध उत्पादकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजीव पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिला. पुढे ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सीमा भागातील दूध संघाकडून महाराष्ट्रातील दूध संघांना दूध पुरवठा केला जात आहे. संघांनी 1 फेब्रुवारीपासून म्हैस दुधासाठी प्रति लिटर 3 रुपये तर गाय दुधासाठी 4.5 रुपये कपात केली आहे. यामुळे दूध उत्पादकांच्या वर अन्याय होत असून सीमा भागातील दूध संस्था नोंदणीकृत असून दूध संघाकडून दूध दराबाबत असा भेदभाव करणे योग्य नाही. याबाबत आम्ही निपाणी तहसीलदार जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले असून सध्या महागाईमध्ये शेतकरी भरडला जात आहे, अशा स्थितीमध्ये दर कमी करणे योग्य नसल्याचे सांगितले. या गोकुळ संघाची स्थापना झाल्यापासून जे काही बेळगाव जिल्हा असेल सीमा भाग कर्नाटकातून जास्तीत जास्त दूध पुरवठा आम्ही करत आहोत. मात्र आत्ताच्या सध्याच्या संचालक मंडळाने जे काही घेतलेला निर्णय आहे, म्हशीच्या दुधाला 3 रुपये दर कमी केलेला आहे आणि गाईच्या दुधाला 4.5 रुपये दर कमी केलेला आहे, आणि तो दर जे कमी केलेला आहे तो आम्हाला महाराष्ट्राप्रमाणे दिला पाहिजे. कारण महाराष्ट्र वेगळा आणि कर्नाटक वेगळा असा भेदभाव न करता, कारण ज्या काही आमच्या संस्था आहेत त्या नोंदणीकृत आहेत, रजिस्टर्ड संस्था आहेत, आणि गोकुळ संघाच्या नियमा अटीप्रमाणे आम्ही दूध घालतोय. कुठलाही गोकुळ संघाचा नियम अटी आम्ही काही मोडलेले नाही. त्याप्रमाणे असताना महाराष्ट्र वेगळा आणि कर्नाटक वेगळा जो काही संचालक मंडळानं भेदभाव केलेला आहे तो भेदभाव न करता सरसकट कर्नाटक महाराष्ट्र गाईच्या आणि दूध म्हशीच्या जे फॅट प्रमाणात दर पूर्वीप्रमाणे होता तो पूर्वीप्रमाणे जो दर आहे ते द्यायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जर दर न दिल्यास आम्ही रयत संघटनेच्या वतीनं सर्व दूध उत्पादक शेतकरी काही सामाजिक संस्था असतील सामाजिक संघटना असतील या सर्वांच्या वतीनं 25 तारखेपर्यंत हे जे काही निर्णय घेतलेला आहे संचालक मंडळानं त्यांनी तो माघार घेतला पाहिजे आणि पूर्वीप्रमाणे जो काही दर आहे तो सरसकट आम्हाला दिला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, SP साहेब असतील, गोकुळ संघाचे मॅनेजमेंट चेअरमन संचालक मंडळ असतील, प्रशासनानं आम्ही त्या अगोदर पूर्वत निवेदन देऊ आणि निवेदन देऊन हा जे घेतलेला निर्णय आहे तो चुकीचा आहे आणि फार मोठा शेतकऱ्यांच्यावर दूध उत्पादकावर अन्याय आहे. कारण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की वैरण मागलेली आहे, खाद्य मागलेलं आहे, बऱ्याच गोष्टी दवापाणी मागलेलं आहे आणि अशा परिस्थितीत पूर्ण नुकसान झालेलं आहे. आता शेतकरी पूर्ण कर्जाच्या थरुल्यात पडलेला आहे, शेतकरी आत्महत्येच्या मार्गाला लागलेला आहे आणि एक जोडधंदा म्हणून संसाराला असणारा हा दूध धंदा आहे, दुधाचा धंदा आहे. त्यावर सुद्धा हे सरकार प्रशासन गंडात राहत आहे. तेव्हा हे लवकरात लवकर त्यांनी निर्णय माघार घ्यायला पाहिजे आणि सरसकट गाईचं दूध असेल म्हैशीचं दूध असेल ज्याप्रमाणे महाराष्ट्राला देतात त्याप्रमाणे कर्नाटक महाराष्ट्र न भेदभाव करता तो दूध पूर्ववत केला पाहिजे. आणि जर न केल्यास 25 तारखेपर्यंत त्यांना आम्ही मुदत देतोय आणि 25 तारखेपर्यंत जर त्यांच्यात काही रिपेरी न झाल्यास कोगनोळी टोलनाक्याजवळ सर्व शेतकरी शेतबांधव असतील सामाजिक संस्था असतील विविध संघटना असतील त्यांना आम्ही आवाहन करतो की कोगनोळी टोलनाक्यापाशी 25 तारखेला तीव्र प्रकारचा आम्ही रयत संघटनेच्या वतीनं आंदोलन. याप्रसंगी तालुका अध्यक्ष बंटी पाटील, उपाध्यक्ष बबन जामदार, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, नामदेव साळुंके, बाबासो पाटील, मयूर पोवार, सागर पाटील, रमेश कोळी, अक्षय पाटील, संतोष पाटील, मारुती लाड, संजय नायक, बजरंग पाटील, कुमार पाटील, किरण हुक्केरी, राजू पाटील, राजू कांबळे, सुरेश वाईकर, शिवाजी वाडेकर, चिन्नू कुळमोडे आदी उपस्थित होते.